see practice example. Example is here, complete the following table. खाली टेबल आपल्याला पूर्ण करायचं आहे. फेस व्हॅल्यू पहिल्या गणितात पहा, पहिल्या उदाहरणात फेस व्हॅल्यू शेअरची दिलेली आहे 100 रुपीज. शेअर इज ॲट, शेअर कसा आहे इथे दिलेलं आहे पर शेअर. तर मार्केट व्हॅल्यू काय येईल, तर मार्केट व्हॅल्यू देखील काय येईल, 100 रुपीज येईल, 100 रुपये. दुसरं एक्झाम्पल पहा मुलांनो, एफ व्ही म्हणजे फेस व्हॅल्यू शोधायची आहे आणि शेअर इज ॲट काय दिलेलं आहे, प्रीमियम 500 रुपीज. 500 रुपयाने शेअर वाढलेला आहे, तर मार्केट व्हॅल्यू त्याची आहे 575, 575 रुपये मार्केट व्हॅल्यू आहे, 500 रुपयाची वाढ झालेली आहे. याचा अर्थ फेस व्हॅल्यू शेअरची आहे 75 रुपीज, 75 रुपये. तिसरं एक्झाम्पल, फेस व्हॅल्यू 10 रुपीज दिलेली आहे, शेअर इज ॲट हा कॉलम आपल्याला भरायचा आहे, फिल इन द ब्लँक, आणि मार्केट व्हॅल्यू त्या शेअरची आहे 5 रुपीज. याचा अर्थ शेअर इज ॲटमध्ये आपल्याला लिहावं लागेल डिस्काउंट ॲट रुपीज 5. 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरला 5 रुपये डिस्काउंट दिल्यावर त्याची मार्केट व्हॅल्यू असेल 5 रुपये. पुढचा मुद्दा आहे आपला ब्रोकरेज. जेव्हा आपण एखादं घर घ्यायला जातो, प्लॉट घ्यायला जातो, विकायला जातो, तेव्हा जर ते आपण एखाद्या विशिष्ट मेंबर्सकडून केलं, एखाद्या व्यक्तीकडून केलं, संस्थेकडून केलं, तर आपल्याला काही रक्कम त्यांना चार्जेस म्हणून काही अमाऊंट आपल्याला पे करावी लागते, त्याला ब्रोकरेज असं म्हटलं जातं. या शेअर मार्केटमध्ये ब्रोकरेजचा अर्थ देखील तोच होतो, बिकॉज वी डायरेक्टली कॅन्ट गो टू द स्टॉक मार्केट अँड बाय टू ऑर सेल शेअर्स. ओनली द रजिस्टर मेंबर ऑर ऑर्गनायझेशन एजन्सीज ऑफ द स्टॉक मार्केट कॅन बाय ऑर सेल ऑन अवर बिहाफ. आपण डायरेक्ट स्टॉक मार्केटला जाऊन शेअर विकत घेऊ शकत नाही, विकत विकू शकत नाही. तर शेअर विकण्याचे आणि घेण्याचे अधिकार काही एजन्सीजला असतात, त्यांना ब्रोकर्स असं म्हटलं जातं. And for catering the service of buying or selling of shares, they charges some amount which is called brokerage. आणि हे अमाऊंट जे आपल्याकडून ते घेतात शेअर्स विकण्याचे किंवा देण्याचे घेण्याचे, त्याला ब्रोकरेज असं म्हटलं जातं. ब्रोकरेज इज पेड ऑन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. ब्रोकरेज हे नेहमी मार्केट व्हॅल्यू ज्या शेअरवर अवलंबून असते. थँक्यू.